मासे विकत आणायला? अच्छा, किती लोक आहेत घरी? एक काम करा ना, थोडे म्हणजे अरे थोडे, अरे तो मोठा आहे, विकत कशाला आणते, घेऊन जा माझ्याकडे, शपथ मोठा आहे भावा. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेजी अबाउट फिशिंग. आजचा व्हिडिओ एकदम धमाल आहे मित्रांनो, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही बघायला मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल कास्टनेट फिशिंगचं एक सुंदर दृश्य. सिंगल कास्टमध्ये 100 पेक्षाही जास्त मासे अडकले होते आणि त्याचसोबत सुपर क्रिस्पी चिलापी फ्राय सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याचसोबत तुम्हाला बघायला मिळेल एक साधा सिंपल बेट ज्याच्याने आपण भरपूर व्हरायटीचे मासे पकडलेत. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राइब असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. थँक्स अ लॉट. कचरा आला तर अटकला बघा मासा. मीडियम साइज ची कानस मिळाली आहे. चांगलं साइज ची पडली वाटलं. अरे चिलापी आहे काय? हा चिलापी. अरे मोठी आहे, केवढी आहे. चांगलं साईजची चिलापी. साईज बघा केवढी अच्छी लपीची, जबरदस्त. अरे वा, थँक यू. ते मला वाटलं एक सेकंड ना. एक मिनटं थांबलं ना, काय ते खातोय मासा ना परत. जाऊ, माझ्यापेक्षा फॉलोअर इम्पॉर्टंट आहे. अरुण
अरुण गाडे माझं गाव हेच आहे फुलगाव. अच्छा हप्पीकर. मी म्हटलं आहे ना. हा अच्छा मला वाटलं आहे ना. थँक्यू थँक्यू सो मच. बाकी काय तुम्ही पकडत नाही मासे? बघायचं बघायचं. आता मासे चालायला विकत आणायला चालले. मी चालत आलो मुंबईवरनं. अच्छा अच्छा मासे विकत आणायला. अच्छा किती लोक आहेत घरी? एक काम करा ना, थोडे म्हणजे अरे थोडे अरे तो मोठा आहे. विकत कशाला आता घेऊन जा. बटाट शपथ मोठा आहे. वा वा चांगली साईज आहे. विकत कशाला येतं? आहे आपल्याकडे घेऊन जा. अरे अरे सुटला नाही. आहे आहे इकडंच पळत आला. काय कुठे आहे तो? एक मिनटं ये. चांगलं ओढलं रे. मोठं वाटतं. हां कानस आहे कानस. ती पंखामध्ये लागली ना त्यामुळे जोरात ओढते असं वाटतं. मोठी आहे. पंखालाच गुंतलं वाटतं. नाही पंखाला तोंडात दोन्हीकडे गुंतलंय. नाही नाही येईल. तोंडातही गुंतलंय ना. रॉड तुम दे. चांगले झाड आहे. चांगली साईज आहे. मस्त साईज आहे. काय आणले पिशवी वगैरे? चांगले साईजचे कानस मिळाले बघा. अजून देतो दोन मिनटं थांबा. थोडं पाणी ओढत थांबा. नाव काय म्हटलं तुमचं? अरुण गाडेकर. अरुण गाडेकर. गाडेकर एक मिनट थांब. हा लगेच आलं ना. सुपर क्रिस्पी चिलपी फ्राय बनवण्यासाठी मासे आधी स्वच्छ धुवून घेतलेत, त्यांची पंख कापून घेतलीत, तीन चार चिरे मारलेत ज्याच्यामध्ये मसाला बसेल. सर्वात आधी हळद टाकली आहे, गरम मसाला टाकला आहे,
मीठ टाकलंय, अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि सर्वात शेवटी एक अख्खा लिंबू पिळलाय. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय, झाकून ठेवलंय आणि जवळपास 24 तास आपल्याला हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. सर्वात आधी तेल एकदम कडक गरम करायचं आहे, मगच हे मासे त्याच्यामध्ये टाकायचे, तरच ते क्रिस्पी होतील. मासे लहान असल्यामुळे फक्त 3 ते 4 मिनिटंच आपल्याला फ्राय करायचे. चावून खा पूर्ण. काटे लागले चांगलं लागते. नाही म्हणा मला फक्त सांग काटे लागत नाही. थोडा घास घे, छोटा घास घे, खा ना चावून. चावच सही हिम्मत करत नाही पोरा. दुसरा जाता जाता मग उगच आपला आहे. काटे कस लागत? बिंदास का चावून का तोंड चाव ना ताकद तोंडाने जसं चावतो तसं चाव. ताकद लावायची गरज नाही. झालं डिझॉल्व्ह झालं पूर्ण थोडं लागते का ते काटे वगैरे काही नाही आहे का? लहान पोरं सुद्धा खाऊ शकते इझिली. हा खा खूप इझी झालं. इझी झालं आधी गळ कसं अडकलं ते बघायचं, मग डायरेक्ट लिफ्ट केलं तरी चालेल. जर गळ व्यवस्थित अडकले असतील तर शेतात अडकलेले दिसतात गळ व्यवस्थित. रॉडने नाही उचलता येणार सुटली. लागला